या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे सध्याच्या कंडिशनला सकाळचा टाइम बंद आहे. बघूया तरी पण आपल्याला बघायला भेटतो का बिबट्या कोणता प्राणी आहे. असं फुलपाखरू बनवलंय, साईडला पांडव लेणी आहे आणि आपण समोरच्या साईडला. आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुनश्च एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण सध्या आहोत पाठीमागं आपण पाहू शकता जवाहरलाल नेहरू वन उद्यानासाठी आलो आहे आपण. या ठिकाणी हे जे उद्यान आहे या साईडला पांडव लेणी आहे आणि पांडव लेणीच्या खालच्या साईडलाच हे उद्यान आहे. या ठिकाणी बरेचसे सकाळचं पण मॉर्निंग वॉकसाठी पण बरेचसे लोक येतात. पण या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यामुळे सध्याच्या कंडिशनला सकाळचा टाइम बंद आहे. बघूया तरी पण आपल्याला बघायला भेटतो का बिबट्या. चला तर मग करूया व्हिडिओला स्टार्ट. या ठिकाणी अशी एंट्री फी आहे 30 रुपये प्रति व्यक्ती आणि टायमिंग सकाळी 10 ते 5:30 आहे. छान अशी एंट्री आहे. या ठिकाणी आपण तिकीट काढले 30 रुपये प्रति व्यक्ती आणि जातोय आपण आता मध्ये. खूप सारं झाडी आहे त्यामुळेच बिबट्याचा वावर असू शकतो या ठिकाणी. खूपच घनदाट असं जंगल आहे ना, घनदाट जंगल आहे, पूर्ण झाडीच झाडी आहे. दुपारच्या वेळेत येऊन बसण्यासाठी फार छान आहे. आपणही नक्कीच एकदा विजिट बिबट्याला पकडण्यासाठी व्यवस्था जर चुकून आलाच तर त्याला सेफ ठिकाणी सोडण्यासाठी. आतमधल्या साईडला लेझर शो असतो संध्याकाळी 7 वाजल्यापासून. बघूया कशा पद्धतीचे छान असे मोर वरती बनवलेले बिबट्या बनवला आहे. छान असा फूल बनवला इथे, पेंटिंग केलेली आहे सर्व. हा लेझर शो ह्या साईडला असं फुलपाखरू बनवलंय. छान असं ठिकाण आहे, मस्त टाइम स्पेंड करू शकता आपण या ठिकाणी येऊन. आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान आहे, निवांत आपण आराम करू शकता, खाऊ शकतो आपण, निवांत डब्बा पार्टी पण करू शकता. नशिबानं बिबट्या दिसला बघायला तर आणखीनच चांगलं. बघायला भेटलं असतं, आता येणार नाही, रात्रीतून येतोय. तेच ना, माणसांच्या याच्यामुळे वर्दळीमुळे तो सकाळीच असण्याची जास्त शक्यता आहे. कोणता प्राणी आहे? हत्ती. भारी बनवले पूर्ण, असं वाटतो ओरिजिनलच आहे पूर्ण हत्ती. त्या साईडला पण एक आहे, इकडे पण, इथे लिहिलं पण आहे आफ्रिकन हत्ती. हाईट कमी आणि कान मोठे आहेत आफ्रिकन हत्तीचे. लहान मुलांसाठी खेळण्याची पण व्यवस्था चांगली आहे, मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहे आणि विविध औषधी वनस्पती झाडे, औषधी झाडे पण आहेत, भरपूर प्रकारची झाडाची संपदा इथे आहे. दोन्ही साईडला पहाडी आहे, समोर पण डोंगर आहे, पाठीमागच्या साईडला पण पांडव. आपण बराच वेळ टाइम स्पेंड केला, जवळपास 1-1.5 तास शांत आणि बरं वाटलं. आपणही या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा. वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.